नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रज्ञा कुलकर्णी आम्ही रुचिरा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही म्हणत असाल हे काय दिसत आहे, नुसता रस्ता. करेक्ट, मी आज तुम्हाला माझ्या शेताच्या सफरीला घेऊन जाणार आहे. चला तर मग बघूया आमच्या शेतामध्ये काय काय आहे. आणि हा ब्लॉग मी स्पेशली हुरडा ब्लॉग म्हणून करत आहे. तर तुम्ही तयार आहात ना आमच्याबरोबर हुरड्याची मजामस्ती बघण्यासाठी आणि आम्ही केलेली धम्माल पाहण्यासाठी. आत्ता आपण आमच्या शेताच्या दिशेने जात आहोत. हा छोटासा रस्ता तिकडेच घेऊन जातो. ही छोटी पाऊल वाट आहे आणि वाटेत एक पिंपळाचं मोठं झाड आहे. ही गाय आणि वासराची जोडी तुम्हाला दाखवत आहे. हे छोटंसं वासरू इकडे दिसतंय. हे ज्वारीचं शेत आहे. ज्वारी आता काढायसाठी आलेली आहे, त्याच्यामुळे ती पिवळी दिसतीये. ही बैल जोडी आहे. हा माझा मुलगा आहे, तो इकडे खूप एन्जॉय करत आहे. आपल्याकडे शहरात मुलांना मोकळं खेळायला मिळत नाही, बघायला मिळत नाही. इथे वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात ज्या की सगळ्या नवीन असतात मुलांसाठी. तो हे खूप एन्जॉय करत आहे. तो ह्या बैलगाडीवरती खेळत आहे. हा आमचा छोटासा कोठा आहे जिकडे जनावरं बांधली जातात, काही शेतीतला माल ठेवला जातो. ह्याला छोटीशी स्टोअर रूम म्हणू शकतो आपण. शेतात ज्या काही वस्तू लागतात, नांगर लागतो, कुदळ फावडं, ह्या सगळ्या गोष्टी इकडे ठेवल्या जातात. आपण हा ऊस आहे. हा नवीन पद्धतीने लावलेला ऊस आहे म्हणून स्पेशली मी कवर करती आहे याच्यामध्ये. या चिंचा बघू शकता तुम्ही. चिंचांनी झाड पूर्ण लकडलेलं आहे आणि ह्या चिंचा बघून माझ्या तरी तोंडाला खूप पाणी सुटतं आहे. आत्ता रामफळाचं सीझन आहे, सो हे झाड देखील रामफळांनी खूप गच्च भरलेलं आहे. आणि ह्या सीझनमध्ये रामफळ खाण्याची मज्जाच खूप वेगळी असते, खूप धमाल येते. आता मी तुम्हाला एक पपईचं झाड दाखवणार आहे. त्यालाही पपया खूप साऱ्या लागलेल्या आहेत. ह्याला आपण सगळ्याला रानमेवा म्हणतो. हा रानमेवा खूप छान असतो. इकडे आता तुम्ही बघू शकता ही हुरड्याची तयारी चालली आहे. ही ज्वारीची कणसं आहेत जे की तोडून आणलेली आहेत. आता मी तुम्हाला पुढची तयारी दाखवते जी हुरड्यासाठी लागणार आहे. ज्याच्यामध्ये हुरडा आपण भाजतो त्याला आकटी असं म्हणतात. ती आकटी बनवण्यासाठी जमिनीला असा एक खड्डा तयार करायला लागतो. हे आमचे शेतातले मामा तेच काम करत आहेत. जमिनीत गोल खड्डा तयार करायचा, त्याच्यामध्ये गोवऱ्या घालायच्या आणि त्या गोवऱ्याचा आहार किंवा निखारा तयार करायचा आणि त्या निखाऱ्यामध्ये ही कणसं भाजायची. अशी ही प्रोसिजर असते. तर हे मामा तोच खड्डा बनवत आहेत ज्याला की आकटी असं म्हणतात. आणि हा मीडियम गोल असा हा खड्डा आहे ज्याच्यामध्ये आपण गोऱ्या ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता माझा चॅम्प पण यांना मदत करतो आहे. मुलांना खूप मजा येते शेतात काम करायला, इथल्या नवीन नवीन गोष्टी शिकायला. आता तुम्ही हे बघू शकता इथे कणसं वेगळी केली जातात. आपल्याला फक्त कणसंच हवी आहेत, त्याचा खालच्या भागाची काही गरज नाही, ज्याला की कडबा असं म्हणतात. तो कडबा मोस्टली जनावरांना खायला देतात. आता आपण पुढची तयारी बघतो आहे. इथे आकटी पेटवत आहेत म्हणजे आपण जो मगाशी खड्डा केला होता त्या खड्ड्यामध्ये गोवऱ्या ठेवल्या आहेत आणि त्या गोवऱ्यावरती छोट्याशा तुरंट्यांनी ही आग लावली जाते आणि त्याच्याने काय होतं, गोवऱ्या पेट घेतात आणि त्याचा छान असं निखारा तयार होतो. आणि त्या निखाऱ्यामध्ये आपण मग छान कणसं भाजू शकतो. आणि ह्या निखाऱ्यावरती भाजलेली कणसं, वांगी, रताळी, ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात. त्याला कुठल्याही मसाल्याची किंवा आपण जे सोपस्कार करतो जेवण बनवताना त्यातल्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही. त्याला नॅचरली इतकी सुंदर टेस्ट असते की आपण अगदी इमॅजिन पण नाही करू शकत आपल्या घरच्या रोजच्या जेवणासाठी. म्हणूनच कदाचित असेल की शेतात काम करणारी लोकं खूप हेल्दी असतात आणि त्यांना रोजची अगदी भाकरी आणि भाजी पण खूप टेस्टी लागते त्यांची. आता तुम्ही इकडे बघू शकता ह्या गोवऱ्या पूर्णपणे जळालेल्या आहेत, त्यांचा वरचा कवर गेलेला आहे. आता त्यांचा कोळसा झालेला आहे किंवा आपण त्याला काय म्हणूया, त्याचा निखारा झालेला आहे. आणि आता काही वेळातच तो ही आग थोडी शांत झाली की ह्याच्यामध्ये कणसं लावायला सुरुवात होईल आणि त्या निखाऱ्यामध्ये ती कणसं छान पूर्ण चहूबाजूंनी भाजली जातात.
हुरडा जरी ज्वारीचाच असला तरी त्याच्यात बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गुळभेंडी, कुचकुचीचा हुरडा, मऊचा हुरडा असे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. प्रत्येक प्रकाराची चव वेगवेगळी असते आणि तो खायलाही मजेशीर असतो, छान लागतो. तुम्ही आत्ता बघू शकता इकडे कणस लावायचं काम चाललं आहे. ह्याच्यासाठी एक छोटीशी काठी घेतलेली आहे, त्याचा छोटासा खड्डा तयार करतात आणि त्याच्यात ते कणीस एका बाजूने सरकवून देतात. म्हणजे काय होतं, खालून आणि वरून दोन्हीकडे निखारा असल्यामुळे ते कणीस छान भाजलं जातं खालून आणि वरून. आणि मग त्याच्यानंतर ते एकदा दोनदा फिरवायला पण लागतं, म्हणजे त्याच्या बाजू पण चांगल्या पद्धतीने भाजल्या जातात. आणि त्या भाजलेल्या कणसाला पुन्हा बाहेर काढलं जातं आणि त्याला छान झटकून मग चोळायला दिलं जातं. तर अशा पद्धतीने आपण बघू शकताय की इकडे सगळी कणसं लावली जातात बाजूने त्याच्या पूर्ण आकटीच्या, आणि ती छान पद्धतीने शेकली जाऊ देतात किंवा भाजली जाऊ देतात. त्यात कणसं भाजली आहेत आपली, ही बघा माझा छोटासा मुलगा पण चोळतो आहे कणीस. त्याला खूप मज्जा येते ही गोष्ट करताना. त्याला त्याचं कौतुक असं वाटतं त्याला की ते कणीस चोळल्यानंतर जी दाणे पडत आहेत ते त्याला त्याच्याबद्दल खूप छान अपरूप वाटतं आहे. आता तुम्ही बघू शकता हुरडा हे कणीस चोळल्यानंतर अशा पद्धतीचा हुरडा पडतो आणि तो ना तसंच खायला आवडतो. काही जणं त्याच्याबरोबर चटणी, मीठ असं घेऊन खातात. तुम्ही बघू शकता हिरवा हिरवा गार सुंदर असा हुरडा दिसतो आहे. यम्मी, सो यम्मी. हे लुसलुशीत हिरवे दाणे खूप आकर्षित करतात. आता आपण याच्या पुढची प्रोसिजर बघूया, जी की कणसं आहेत आपण चोळलेली, पण त्या कणसांना पूर्ण त्याची दाणी निघालेली नसतात, त्याच्यात काही दाणी अजून शिल्लक असतात. तर हे दाणे काढण्यासाठी काय केलं जातं, त्या कणसांची असे भाग केले जातात, त्याला तोडलं जातं आणि हे सगळे भाग एकत्र करून एका मोठ्या कपड्यामध्ये घेतले जातात आणि त्या कपड्याला काठीने मारा केला जातो. त्याला हुरडा पडवणे असं म्हणतात. तुम्ही बघू शकता इकडे ह्याला दोघंजणं दोन्हीकडनं काठीने मारतात, म्हणजे ह्याच्याने काय होतं, जी कणसात अडकलेली दाणी असतात ती या मारामुळे वेगळी होतात आणि याला आपण बडवलेला हुरडा असं म्हणतात. याची पण चव आत्ता आपण जो हुरडा बघितला त्याच्यापेक्षा वेगळीच असते आणि हा मऊ पण असतो, कारण ह्याच्यावरती मारा बसलेला असतो त्यामुळे तो हुरडा खूप मऊ लागतो आणि चवीला पण खूप छान लागतो. तर तुम्ही बघू शकता याला अशा पद्धतीने बडवलं जातं. आता ह्याचं बडवून झालेलं आहे. आता हे जी बोंडं आहेत ही वेगळी केली जातात. आता ही राहिलेली जी कणसं आहेत ती कणसं काय केली जातात, मोस्टली हे सगळं बैलांना खायला देतात, गाई बैलांना खायला देतात. आणि तुम्ही बघू शकता खाली हुरड्याची दाणी दिसतात. या हुरड्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे जिऱ्याचं मीठ केलं जातं, ते खूप टेस्टी लागतं. याच्याबरोबर शेंगांची चटणी, आपण जे शेंगादाण्याची चटणी बनवतो घरी ते शेंगादाण्याची चटणी आणि गूळ खाल्ला जातो. त्याचबरोबर ओल्या शेंगा, पूर्वी शेतात ओल्या शेंगा असायच्या, त्या शेंगा देखील असायच्या, भुईमुगाच्या शेंगा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या शेंगादाणे आपले त्याच्या शेंगा त्या पण असायच्या. असा हा सगळा रानमेवा किंवा ही सगळ्या गोष्टी रानात मजा येते खायला. हे आम्ही तर खूप मनसोक्त हुरड्याचा आनंद लुटलेला आहे. आम्हाला खूप मज्जा आली हुरडा खाऊन आणि हे सगळी प्रोसिजर आम्ही दरवर्षी न चुकता अनुभवतो, कारण आपण वर्षभरातनं एखाद्या वेळी तरी असं रिलॅक्सेशन करायलाच हवं असं मला आवर्जून सांगायला आवडेल इकडे. कारण आपल्या बिझी शेड्यूलमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जायला नाही जमत. तर ह्या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्याला निसर्गाची प्युरिटी कळते, निसर्ग किती मोठा आहे हे कळतं आणि किती गोष्टी त्याच्यामध्ये समावून घेतलेल्या असतात ते कळतात. मुका जीव जपला जातो. इथली लोकं, त्यांचं अगदी साधेपणा, त्या साधेपणामध्ये ते रोजचं जीवन कशा पद्धतीने जगतात, आपल्या शहरातलं जीवन आणि खेडेगावातलं जीवन ह्याच्यामध्ये खूप काही फरक आहे. आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो, पण जेव्हा ही शेतातली मंडळी असतात, ते गाई, म्हैस, बैल, कुत्रे, मांजर
ह्या सगळ्या प्राण्यांचा देखील विचार करतात. त्यांच्या रोजच्या भाकरीबरोबर त्यांची कुत्र्याला पण भाकरी असते, त्यांची मांजरीला पण भाकरी असते. अशा पद्धतीने हे खूप मायाळू लोक असतात आणि हे खूप छान पद्धतीने आपलं आयुष्य जगतात. आता हा मगाशी जो हुरडा निघाला होता त्याला पाखडण्याचं काम चाललं आहे. त्या ह्या पाखडल्यामुळं काय होतं, त्याची बोंडं वेगळी होतात आणि तो हुरडा स्वच्छ केला जातो असं म्हणता येईल थोडक्यात. आणि ह्या स्वच्छ झालेला हुरडा आपण परत त्या हुरड्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि तो नक्कीच मगाशीपेक्षा त्याची चव वेगळी लागते ह्या हुरड्याची. आणि आपण जर हा हुरडा वाळवला छानपैकी उन्हात तर त्याचं उपीट किंवा एखादं स्नॅक्स पण छान पद्धतीने करता येतं, जे की नक्की पौष्टिक पण असतं आणि यम्मी पण असतं. सो ह्या हुरड्याची मेजवानी आम्हाला तर नेहमीच आवडते, आज मी तुमच्याबरोबर ही शेअर केलेली आहे. मला अपेक्षा आहे की हे मेजवानी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.